महाराष्ट्रामध्ये 5 जणांबरोबर एकाच दिवशी अतिशय भयंकर घटना घडली. सर्व काही आनंदात चालू होतं. गुढीपाडवाचा दिवस होता, त्यामुळे गावामध्ये आनंदाचं वातावरण होतं. परंतु अशी काही भयंकर घटना घडेल याची साधी कोणी कल्पनाही केली नव्हती. या घटनेची सुरुवात होती 28 वर्षीय विशाल काळेपासून. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील ही घटना. विशाल काळे ज्या ठिकाणी राहायचा त्यांच्या घराच्या जवळ एक जुनी विहीर होती आणि त्याच विहिरीच्या अवतीभोवती विशाल काळेला एक मांजरीचं पिल्लू दिसायचं. विशाल त्या मांजरीच्या पिल्लाला रोज खायला द्यायचा. परंतु गुढीपाडवाच्या दिवशी त्या मांजरीचा त्याला ओरडण्याचा आवाज येऊ लागला. विशालने पुढे जाऊन पाहिलं तर ती मांजर त्या विहिरीमध्ये पडली होती. 28 वर्षीय विशाल त्या मांजरीला वाचवण्यासाठी विहिरीमध्ये उतरला. परंतु त्या जुनाट विहिरीमध्ये बायोगॅस जमा झाल्यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. विशालचा त्रास वाढू लागला. तो विहिरीतच हातपाय मारू लागला. तेवढ्यातच विहिरीजवळ विशालचे वडील अनिल काळे आले. विशाल बाहेर येत नाही हे पाहताच अनिल काळे यांनी विशालला वाचवण्यासाठी विहिरीमध्ये उडी घेतली. पण परिणाम विशाल सारखाच झाला. विशाल आणि त्यांचे वडील या दोघांनाही आता श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांचे हातपाय चालणंही बंद होऊ लागले. बायोगॅसमुळे त्यांचाही त्या विहिरीमध्ये टिकाव लागला नाही. विशाल आणि अनिल काळे हे जोरजोरात ओरडू लागले तेव्हा त्यांच्याच बाजूला राहणारे माणिक काळे यांना त्या दोघांचा आवाज आला. माणिक काळे कोणताही विचार न करता विशाल आणि त्यांच्या वडील अनिल काळेंना वाचवण्यासाठी विहिरीत उतरले. पण परिणाम तोच झाला. विहिरीमध्ये खाली खूप मोठ्या प्रमाणात बायोगॅस तयार झाला होता, त्यामुळे या तिघांनाही श्वास घेण्यासाठी आता आणखीन जास्त त्रास होऊ लागला. तिघेही जोरजोरात ओरडू लागले तेव्हा विशालचा चुलत भाऊ संदीप काळे याला ह्या घटनेची कल्पना मिळाली. विशालला पोहता येत असून तो अजून विहिरीच्या बाहेर कसा आला नाही याचा विचार न करता संदीप काळेने थेट विहिरीमध्ये उडी घेतली. विहिरीमध्ये खाली गाळ जमा झाला होता. संदीप काळे यांनी खाली उडी मारताच त्यांच्या नाका तोंडामध्ये विहिरीमधील जमा झालेला पूर्ण गाळ गेला आणि संदीपला देखील बायोगॅसचा मोठा फटका बसला. त्यांच्या शेतामध्ये काम करणारे बाबासाहेब गायकवाड यांनी देखील 4 जणांना वाचवण्यासाठी कोणताही विचार न करता विहिरीमध्ये उडी घेतली. आता विहिरीमध्ये हे 5 जण मृत्यूशी झुंज देत होते. विहिरीमधून ओरडण्याचा मोठमोठा आवाज येत होता. गावातील लोक विहिरीजवळ जमा झाले आणि त्यामध्येच 35 वर्षीय विजूभाऊ माणिक काळे यांनी विहिरीमध्ये उतरण्याचं ठरवलं. त्यांनी पायाला दोरी बांधली आणि लोकांच्या मदतीने खाली उतरले. विजूभाऊ काळे जसं विहिरीमध्ये खाली गेले त्यांनाही बायोगॅसचा फटका बसला आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले. नागरिकांना हे समजताच नागरिकांनी विजूभाऊ काळे यांना तात्काळ वरती घेतले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु विहिरीमध्ये पडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी पूर्ण विहीर खाली करायची होती. त्यासाठी गावामध्ये लाईटही नव्हती, त्यामुळे बोर लावताही येत नव्हती. पोलीस प्रशासन, बचाव पथक या सर्वांना माहिती देण्यात आली. सर्वजण घटनास्थळी आले. 1 ते 2 तासांनी गावामध्ये लाईटी आली, मोटर चालू करण्यात आली. विहिरीमधील सर्व गाळ बाहेर उपसण्यात आला. GCP क्रेनच्या साह्याने विहिरीमधील गाळ काढण्याचा प्रयत्न चालू होता. रात्रीचे 2:30 वाजले आणि विहिरीच्या बाहेर आले ते हे 5 जणांचे मृतदेह. या घटनेमुळे पूर्ण गावामध्ये दुःखाचा डोंगर पसरला. एका मांजरीला वाचवण्यासाठी गेले परंतु विहिरीमध्ये बायोगॅस जमा झाल्यामुळे या 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.